महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहर शिवसेना परिवाराच्या वतीने जुन्नर नगर परिषदेतील सफाई कर्मचारी वर्गाला छत्री व मिठाईचे वाटप करत एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्नर शहर शिवसेनेच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, शहर प्रमुख चंद्रकांत डोके, नगरसेवक नरेंद्र तांबोळी, समीर भगत, अविनाश कर्डिले, श्याम खोत, माऊली होगे, मयूर रोकडे, सोनू पुराणिक, रिजवान पटेल, संतोष परदेशी, बालाजी विजापुरे, संजय खोत तसेच सर्व माजी आजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात, पाहुयात. पुढे बघा, वर करा, वर तोंड नका धरू, वर करा, वर वर काय खरं नाही वय ना वहन असले सगळे म्हणणे करत आहेत. त्याचप्रमाणे आवर्जून सांगायला झालं तर आमचं अग्निशामक दल ह्या ठिकाणी अझर आहे, भाऊ आकी भाई, आमचं राजकुमार आहे, सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. जुन्नर तालुक्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कधी असं दुर्दैवी प्रसंग कधी आला, म्हणजे आगीसारखी कधी घटना घडली, तर जुन्नर तालुकाच नाही पाहिजे, माझ्या माझ्या मनसर खेडपर्यंत सुद्धा अग्निशामक दल, जे आमचा असा अग्निचा बंब, ही फोनची खुटकी म्हणजे किती वाजले काय वाजले वाट बघत न लगे आपली गाडी सुरू करून आपलं कर्तव्य पार पाडायला जात असतात. खऱ्या अर्थाने हे जे काम मंडळी करत असतात त्या मंडळींच्या कामकाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे उभय नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं चांगलं जर सर्व्हिस या ठिकाणी दिली गेली तर त्याच्या लोकप्रतिनिधींची त्या संस्थेची सगळी प्रतिमा अवलंबून असते. आम्हाला अत्यंत सार्थ अभिमान आहे की आमचे सगळे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले, सॅनिटायझर वाटप असेल, मास्क वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, आणि यांचेही काम करत असताना आज आमचं शहर शिवसेनेच्या वतीने एक असा निर्णय आपल्याला घेण्यात आला, बा काय द्यायचं, तर सध्याच्या पावसाची परिस्थिती आहे म्हणून आपल्या आपली यथाशक्तीप्रमाणे आपल्या जेवढं सक्कस आम्ही ठिकाणी छत्री देण्याचा तुम्हाला ठिकाणी छोटा प्रयत्न केलेला आहे. आमचा प्रयत्न तुम्ही मनापासून स्वीकार कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. काय आम्ही कुठं मोठ्या मोठ्या फ्लेक्स लावले नाही, बाकीच्या कुठल्या गोष्टी केल्या नाही, तर जे गोष्टी करायची आपल्याला ते आपण मनापासून करायची, जी आपली बाळासाहेबांच्याकडे शिकवण आहे, जी 80% समाजकारण, 20% राजकारण, कारण शेवटी उद्धवसाहेब जेव्हा राज्यामध्ये काम करतात आणि संपूर्ण देशामध्ये एक नंबरची लोकप्रियता आज त्यांची आहे की कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती कशी आहे हाताळावी आणि ह्या महामारीला खऱ्या अर्थाने तोंड देण्यासाठी सक्षम नेतृत्व जे आहे ते उद्धवसाहेब ठाकरेच आहेत. आणि ज्याच्या नशिबी ह्या गोष्टी असतात, मी काटेकोणी नशिबी जो माणूस दुःख सहन करण्याची किंवा ते संकट परतवून लावण्याची ताकद असते तोच माणूस त्या खुर्शीवर बसून त्या ठिकाणी काम करत असतो. एखाद्याला बोलणं, आरोप करणं ह्या गोष्टी खूप सोप्या असतात, परंतु हरकत नाही, राजकारण राजकारण ठिकाणी बाकीच्या गोष्टी आपल्या ठिकाणी असतात. या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण उहापोह या ठिकाणी झालेल्या आहेत, या सगळ्या आपल्या ठिकाणी मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेल्या आहेत, या सगळ्यांचं आपण ठिकाणी स्वागत करूयात. तर यांचं काम करत असताना आता नवीन जवळपास आम्ही 10 ते 15 मुलांची वारसा हक्क नियुक्त केलं असेल किंवा अन्य त्यांचे जे हक्क असेल देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. कुठल्याही प्रयास किंवा बाबीची अडचण न येता तत्काळ आमच्या मंडळींच्या ठिकाणी नियुक्त आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यांचं मेडिकल इन्शुरन्स असेल, त्यांचे बाकीचे सगळे आरोग्यदायी सुविधा असतील या देखील पुरवण्याचं काम करतो. आणि आजच्या निमित्त तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या अजूनही काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी नगरपालिका, मी नगराध्यक्ष प्रथम नागरिक म्हणून आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी 100% आम्ही त्या गोष्टीवर तुम्हाला बांधील आहोत. आपण सगळी मंडळी जे काम करत आहात त्या केलेल्या कामाला आम्ही मला म्हणून सलाम करतो. आपण दादा या ठिकाणी आलात, आपण सगळी मंडळी शिवसेनेच्या आमच्या परिवारातील सगळी ज्येष्ठ मंडळी, मंगेशांना माऊली आहे, सगळे मंडळींचं आम्ही ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि ठिकाणी माझ्या शिवसैनिकांनी आणि तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेने माझे फ्लॅग्स लावू नका आणि कुठल्याही पद्धतीचे असे कार्यक्रम घेऊ नका जे लोक करोनामध्ये किंवा ज्या लोकांनी करोनामध्ये मदत केली अशा लोकांचा पाठराखण तुम्ही करा. आणि ती पाठराखण आज आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांच्या सगळ्या नगरसेवकांनी केली. मी श्यामराव तुमचं सुद्धा कौतुक करतो, तुमच्या टीमचं कौतुक करतो. तुम्ही मनापासून या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्यात. शेवटी जुन्नर शहराची मला फार भीती वाटू होती, कारण गर्दीचं शहर जर कुठं असेल या तालुक्यामध्ये तर पर्यंत जुन्नर शहर आहे. या जुन्नर शहरामध्ये काय होईल काय नाही अशी मनात भीती असताना माझी नेहमी प्रशासनाची चर्चा असते. मी प्रांतांशी बोलायचं, तहसीलदारांशी बोलायचं, इव्हन कलेक्टरशी बोलणं व्हायचं, शिवाजी आंड्रा पाटलांचं बोलणं व्हायचं, या सगळ्या बोलण्यामध्ये आम्हाला सातत्यांची भीती वाटायची मोठ्या प्रमाणामध्ये ती जुन्नर शहराची. पण जुन्नर शहराने ह्यावेळेला जे करोनामध्ये तुम्ही जे व्यवस्थापन केलं त्याचं कौतुक माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून श्यामराव तुमचं, तुमच्या अधिकाऱ्यांचं आणि विशेषत्वाने नगरपालिकेच्या माझ्या या सर्व बंधुभगी असलेल्या कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. सुंदर नियोजन केल्यामुळे इथं मृत्यूचा दर कमी राहिलेला आहे आणि आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. अधिकचं काय बोलण्याची आज वेळ नाही. मी उद्धवजींना सुद्धा दीर्घायुष्य लाभाव. आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. आज बघा अंगारकी संघर्ष चतुर्थी आहे आणि या दिवशी आज साहेबांच्या वाढदिवसाला मी आपल्या भिन्न आपल्याकडे निराजीच्या आपला जो परमेश्वर आहे या दोन्ही गणपतीला अक्षरशः
आपल्या सर्वांच्या साक्षीने हात जोडून त्या परमेश्वराला प्रार्थना करतो की परमेश्वरा दया करा, आमच्या उद्धवजींना दीर्घायुष्य दे, कृदत्त मेदीची कृपूर असून सुद्धा आपल्या निवडक साथीदारांना दे, त्यांनी महाराष्ट्राचा संपूर्ण जबाबदारीचा कारभार, मग महापूर असेल, मला माहीत असेल की मधल्या काळामध्ये संकटामध्ये संकट आले, कोरोना असेल, किंबहुना दरड कोसळली, याच्यामध्ये कितीतरी मृत्यू होते राहिले, या सगळ्यांचा आज सगळ्यांचा असलेला अडचणीचा सामना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केला आहे. मी त्यांना दीर्घायुष्य लाभावं, किल्ले शिवनेरी आपला मानव जुन्नर तालुक्याच्या तमाम बायबाब जनतेच्या वतीने, शिवसेना परिवार जुन्नर, शिवसेना परिवार पुणे जिल्हा, लोकनेते आदरणीय शिवाजीदादा आडरोहा पाटील, तालुक्याचे तालुका प्रमुख भानुशेठ खंडगले, या शिवसेनेच्या असलेल्या युवा असतील, महिला असतील, आणि असलेल्या अंगीकृत सगळ्या संघटना, त्याचे सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि जुन्नर शहराचा मानाने डोलणारा जो आपला भगवा आहे नगराध्यक्षांच्या नावाने, तो तुम्ही सगळ्या लोकांनी साकारला आहे. तर नगराध्यक्षांच्या सर्व सहकार्याने, शिवसेनेच्या सर्व शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी उद्धवजींच्या उद्धवजींना मनापासून शुभेच्छा देतो. आज स्पर्धा घेतली जायची सुंदर शहराची, त्या स्पर्धेमध्ये आपलं शहर अव्वल ठरवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. खरं तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक त्यांचं काम करत होते, पण खरं तर खाली बिनीचे शिलेदार म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन खऱ्या अर्थानं काम केलंय, ते तुम्ही केलंय, म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे, आभार आहे. आपण सगळ्यांनी जे काम केलं त्याचं कौतुक करण्यासाठी नगर परिषदेने हा काम, हे कार्य आज हाती घेतलं आहे. खरं तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब अत्यंत विनयशील स्वभावाचं हे एक व्यक्तिमत्व, कोरोनाच्या काळामध्ये कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी किंबहुना अचानकपणाने येणारे चक्रीवादळ आहेत, मागच्या काळामध्ये तौक्ते वादळ आलं, फयान वादळ आलं, आता काल परवा जो खूप भयान असा पाऊस तळ कोकणामध्ये झाला, त्याच्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलं, त्यांचं आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलेलं आहे. आपणच कौतुक केलं नाही तर देशाने कौतुक केलं आहे. ज्या 13 राज्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि ते 13 राज्यांमध्ये सगळ्यात उत्तम काम कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते सगळ्यात चांगलं काम हे आपले मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलं, त्यांचं निश्चितपणाने कौतुक आहे. त्यांचा वाढदिवस आज आपण सगळी मंडळी आता चांगल्या पद्धतीनं, खरं तर कोरोनाचा कालावधी आहे, कुठंतरी आनंदाचे कार्यक्रम घेऊ नयेत अशा प्रकारच्या स्ट्रिक्टली सूचना आहेत. त्यामुळे ज्यांनी काही चांगलं काम या काळात केलं आहे त्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान या नगर परिषदेच्या वतीनं होतोय. आम्हाला देखील आनंद आहे की शिवसेना पक्षाच्या वतीनं, नगर परिषदेच्या वतीनं आपलं सगळ्यांचं कौतुक करण्याचा हा कार्यक्रम. त्यानिमित्तानं तुमचं सगळ्यांचं मी शिवसेना जुन्नर तालुका, शिवसेना उपनेते खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार शरददादा सोनवणे, उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे आहेत, उपतालुका प्रमुख अविनाशजी करडील आहेत, आपले नगराध्यक्ष, नगरसेवक, नगर उपनगराध्यक्ष आणि शिवसेना शहराच्या वतीनं सर्व कार्यकर्णीच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. बातमी प्रतिनिधी सुनील गहिने, मायभूमी न्यूज, जुन्नर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.